एवढं म्हणजे काम नाही, एवढं काम नाही. निलेश लांके काम कामाचे बेस वर असतील सगळं साहेब. मोदी सरकारचं काम चांगलं आहे. सरकार नाही भाऊ, खुश नाही कोणाचं कोण सरकार राहू. निलेश लांकेची चर्चा आहे काय? इकडं बाहेर आहे सगळे. अजून सोयाबीनला 3-4 हजारापर्यंत सोयाबीन अजून घरांनी पाडलेले आणि तेल घ्यायला गेलं इकडे भरपूर महाग आहे. म्हणजे शवा भागात एवढं काही नाही, तसं पाथडी साईड जर धरलं तर तिकडे थोडंफार आहे. त्यांची परत निवडणूक आली. हा माझं लंके येणार 100%. कधी होतं सरकार काँग्रेस? 2014 त्यांचं होतं ना. 14-19 आणि 19-24 हे फक्त भारतीय जनता पार्टी सरकार आहे. युपीए सरकार 2014 अगोदर होतच ना. 14 अगोदर शेतकऱ्यांना भरपूर त्रास भोगावा लागलाय. आणि आता मध्यंतरीच्या कालावधीमध्ये खताची गुण किती होते 14 खताची गुण? त्यावेळी मी शेती करतच नव्हतो. नमस्कार, मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी. महाराष्ट्राच्या मनात कोण हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे. शेवगाव येथील नागरिकांशी संवाद साधून महाराष्ट्राच्या मनात कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्राच्या मनात नरेंद्र मोदी, शरद पवार, उद्धव ठाकरे की राहुल गांधी यापैकी कोण आहे, कोणत्या नेत्याच्या पाठीशी महाराष्ट्र जाणार आहे हे जाणून घेणार आहोत. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आज आपण आहोत, शेवगावमध्ये आहोत. येथील नागरिकांशी चर्चा करूया नक्की त्यांच्या मनात कोण आहे. चला जाणून घेऊया आपण. गाव कोणतं तुमचं? शेवगाव. सरकारच्या धोरणांवर खुश आहात का तुम्ही, केंद्र सरकार राज्य सरकार? आता काय इलेक्शन सारे खुशच राहायला लागल, खुशच राहायला लागल ना सारे. काय बरं खुशीच याच्यात आता निवडणूक लागली लोकसभेची माहिती. हा, सुजय विखे विरुद्ध निलेश लंक्याची लढत होती. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू. कुठलं आहे तुम्ही गाव? कुठलं? कुंटेपळ. कोणत्या तालुक्यात? शेवगाव. खासदार कोण आहे तुमचे? विखे. आमदार कोण आहे? मोराजळे. आमदारांचं काम कसं आहे? चांगलं बरं आहे. सुजय विखेंचं काय? एवढं म्हणजे काम नाही, एवढं एवढं काम नाही. व्यवसाय काय तुमचा? कारपेंटर. कारपेंटर. खुश आहेत का सरकार? सरकार खुश आहात का? बर सरकार बरं आहे. वर मतदारसंघात नाराज आहे. मतदारसंघात नाराज आहे. मग सुजय विखेंना पसंती असेल का निलेश लंकेंना? लोकांची कोणाची पसंती? यावेळेस निलेश लंके. निलेश लंके का बरं? सांगा ना का बरं निलेश लंके? काम कामाचे बेस वर असतील सगळं साहेब. मोदी सरकारचं काम चांगलं आहे. थोडस खाली कामाच्या बाबतीत थोडी नाराजी. बाकी काय नाराजी? अजून काही नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू, त्यांचं मत काय जाणून घेऊ. गाव कोणते? गाव गाव कोणते तुमचे? काय तुमचं गाव? शेवगाव. सरकार खुश आहे का? सरकार काय सारे सारखेच आहेत. सगळे सारखेच आहेत कोणी पण येऊ द्या. म्हणजे सरकारला काय सांगाल पण, काय योजना भेटल्या तुम्हाला? नाही भेटल्या कोणच्या काय काम करायला पाहिजे जनतेचे सरकारने? शेतकऱ्यांचे माल भावाला चांगला, शेतकऱ्याला मालाला भाव द्यायला पाहिजे. माल आहे का? कोणता माल आहे शेतात? आता सोयाबीन आहे, सरकी होती, सरकीला भाव नाही. सोयाबीनला भाव? सोयाबीनला काय 4-3 हजार. का बरं नाही भाव? भाव का नाही? नाही पाणी नाही काय का? अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण. तुमचा व्यवसाय काय? माझा रोजंदारी करतो, कामधंदे करतो. खुश आहे का सरकारवर? कोणच्या? केंद्र सरकार राज्य सरकार? नाही भाऊ खुश नाही कोणाचं कोण सरकार राहू. आधीचं सरकार कसं होतं? म्हणजे उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, त्याच्याबद्दल कसं? तर बिलकुल चांगलं नव्हतं. चांगलं नव्हतं. आता सुजय विखे आणि निलेश लंके यांची लढत होणार आहे. हा भाग कोणासोबत जाईल? शेवगावकर कोणासोबत जाईल? सांगता येत नाही, सगळ्या मतदानाच्या हातात आहे, आपल्या एकट्याच्या हातात थोडी. पण चर्चा होत असते ना, तुमचं मत नाही विचारत मी. चर्चा कोणाची? चर्चा दोघांची पण चर्चा आहे. जास्त चर्चा कोणाची? जास्त नाही सांगू शकत, दोघांची चर्चा आहेत. दोघांची चर्चा? दोघांची चर्चा आहे, सांगू शकत नाही असं यांचं मत येत आहे. अजून नागरिकांची चर्चा करू, जाणून घेण्याचा प्रयत्न करू. गाव कोणतं? डोळेगाव. व्यवसाय काय? शेती. काय शेतामध्ये? सध्या शेतामध्ये कांदा आहे. कांदा आहे? आहे का कांद्याला बाजार? कांद्याला काय सध्या अजून नाही एवढं, आता अजून मार्केटला नाही घातला, अजून मार्केटला घातला. सरकारच्या योजना आहेत का शेतकऱ्यांसाठी चांगल्या? चांगल्या. चांगले आहेत. खासदार कोण आहेत? आपलं विखे साहेब. आणि आमदार कोण आहे? आमदार मोनिका ताई राजा. मोनिका राजाचं काम कसं? चांगलं आहे.
सुजय विखेंचं त्यांचं चांगलं. लोक तर नाराजी व्यक्त करतात सुजय विखेंच्या कामांबाबत. नाही ना आमच्याकडनं नाही ना आमच्याकडे काम करते चांगले काम. लोकसभेला कोण निलेश लंके का सुजय विखे? लोकसभेला सध्या सुजय विखे. निलेश लंकेची चर्चा आहे काय? हा इकडं बाहेर आहे चर्चा. खासदार सुजय विखेंच काम कसं आहे? चांगलं काम चांगलं आहे तसं, पण थोडीशी नाराजी व्यक्त करतात लोक. का बरं नाराजी व्यक्त करतात? आता काही थोडी अडी अडचणी असतात लोकांच्या, त्याच्यामुळे थोडीशी नाराजी व्यक्तच करतात. सरकारचं काम कसं आहे? सरकारचं वरती केंद्रात चांगलंच आहे. राज्यात? राज्यात थोडस वातावरण हे झालेलं आहे. हा जो शेवगाव शहर जे आहे ते कोणासोबत जाईल? निलेश लंकेबरोबर जाईल का सुजय विखेंबरोबर? शक्यतो तरी निलेश लंके साहेबा संघाचं जाईल. निलेश लंकेसोबत जाईल? का बरं? त्यांच्या जरा कामाची स्फूर्ती बघितली कोरोना काळात, त्याच्यात जरा त्याच्यामुळे थोडस. निलेश लंकेच्या कोरोना काळातले कामाचं आकर्षण आहे. हा त्याच्यामुळे हे होईल हे म्हणतात. निलेश लंकेबाबत आकर्षण आहे शेवगावकरांना, आहे का निलेश लंकेबाबत आकर्षण? हो. सुजय विखेंचं काम कसं आहे? चांगलं आहे त्यांचं काम. निलेश लंकेचं काय आकर्षण एवढं? कोरोनाच्या काळात अजून काही नागरिकांशी बोलू? हा बोला. सुजय विखे आहे की निलेश लंके काय वाटतंय? कुठलं गाव? कुठलं आहे? कुठलं गाव? गाव कुठलं आहे? बघोर. व्यवसाय काय? शेती. काय शेतात? कांदा. कांद्याला बाजार आहे? नाही. का नाही बाजार? बाजार का नाही? काय नाही सांगता येत. निर्यात बंदी केली म्हणून नाही काय? पण तुमचं मत काय? मतदान करता का तुम्ही? मतदान करता का? खासदार कोण? सुजय विखे खासदार आहेत माहितीये का तुम्हाला? सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असे लढत होणार आहेत? निलेश लंकेत होणार आहेत. का बरं निलेश लंके? काम चांगले आहेत. सुजय विखेला का नाकारतील लोक? निलेश लंकेना पसंती देतात, पण सुजय विखेंना काय नाकारतील हे त्यांनी सांगायचं टाळलेलं आहे. अजून काही नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू, काय म्हणणं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. कुठले आहे तुम्ही? कुठले? आम्ही लोळेगाव आहे. काय व्यवसाय? शेती. काय शेतात? शेतात कांदे. आहे का बाजार कांद्याला? कांद्याला काय बाजार नाही. मग काय सरकारवर खुश आहात का तुम्ही? सरकारवर खुश नाही जात काय, जरी आता एकटे म्हणून काय म्हणणार का? सगळे लागतात. बहुसंख्य शेतकरी नाराजी व्यक्त करतात कांदा उत्पादन. काय बरं नाराजी व्यक्त करतात? भाव नाही ना शेताच्या मालाला. असं मालाला भाव नाही? भाव नाही. शेतकरी थोडे नाराज कमी नाही, भाव नाही त्यांच्या मालाला. आता निवडणूक आली सगळे, अजून सोयाबीनला 3-4 हजारापर्यंत सोयाबीन अजून घरांनीच पाडलेले, आणि तेल घ्यायला गेलं तर इकडे भरपूर महाग आहे. पण त्याच्यामुळं ते शेतीला मालाला भाव नाही, त्याच्यामुळं शेतकरी थोडे नाराज. त्याला मोदी सरकार चांगलंच आहे, काही जे होते मागं पुढं होतच आहे. ऐकले सुजय विखेंना मतदान करतील का शेतकरी नाराज आहे? करणार. आणि निलेश लंकेंचं नाव ऐकलं का तुम्ही? आम्ही ऐकून येतो सगळं. सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत होणार आहे. हा मग शेतकरी जे नाराज आहेत ते लंकेला मतदान करतील का सुजय विखेंना करतील? विखेलाच करणार. पण ते भाजप सरकार सोबत आहेत ना, सरकारवर जी नाराजी आहे त्याचा काही फटका बसेल का त्यांना? काही नाही. विखेंना फटका बसणार नाही असं यांचं मत येते. अजून नागरिकांशी बोलू आपण, आणि शेवगाव मध्ये आहोत आपण. शेवगाव शहरातील नागरिकांशी संवाद साधतोय. आजूबाजूच्या परिसरातील लोक इथं खरेदीसाठी येत असतात. 80 शेतकरी आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलतोय. इथे देविकेंना पसंती दिली जाते, परंतु निलेश लंके यांचं आकर्षण आहे. निलेश लंके यांचं कोरोनातलं काम जे आहे त्याच्यावर इथले नागरिक खुश आहेत. त्यामुळे अजून नागरिकांशी बोलू. नक्की शेवगाव कुठलं तुमचं? शेवगाव. काय व्यवसाय? हॉटेल. हॉटेल व्यवसाय. काय शासनावर खुश आहे का? सरकारवर खुश आहेत? काय सांगायला पाहिजे तुम्हाला? काय वाटतंय सांगा. निकडे सरकार तुमचं काय मत आहे सांगा? मी नाही सांगू शकत, ते सांगा तुम्हाला. सुजय विखे की निलेश लंके कोणाची हवा आहे इकडं? हॉटेलमध्ये चर्चा होत असेल काय होते ना ते? काय कोण सुजय विखेंची का निलेश लंके चर्चा? काय लोकांना जे करते करते ना लोक. चर्चा कोणाची असते? दोघांची पण चर्चा असते. दोघांची चर्चा. सरकारवर तुम्ही खुश आहात? काय सरकारची कोणती धोरणांवर तुम्ही खुश आहात? काय म्हणले? कोणत्या धोरणांवर खुश आहात सरकारच्या? कोणत्या योजना? नाही योजना काय आमच्यापर्यंत काय एवढ्या आलेल्या नाही आहेत. एक तर आमची पोझिशन अशी सध्या आम्हाला नाही काम ना धंदा सध्या, याच्यावर काहीतरी करायला पाहिजे. सरकारने रोजगार दिला पाहिजे. हो काहीतरी करायला पाहिजे. इथले जे आमदार आहेत खासदार आहेत
त्यांनी काही रोजगारासाठी प्रयत्न केलेत? नाही अजून काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. सुजय विखेंचं काम कसं आहे? म्हणजे शहा भागात एवढं काही नाही आहे, तसं पाथडी साईड जर धरलं तर तिकडे थोडंफार आहे, शेवगाव भागात नाही. तरुणांचे मोठे प्रश्न आहेत रोजगाराचे, रोजगारांचे प्रश्न. आणि सुजय विखेंवर नाराजी आहे. आता निलेश लंके पण खासदारकीचे उमेदवार आहेत, तर मग निलेश लंके आणि सुजय विखे याच्यामध्ये कोणाला पसंती असेल तरुणांची? सुजय विखेचं नाव आहे चर्चेसाठी. आणि सुजयजी नाराजी आहे, त्याचा फटका बसेल? बसू शकतो थोडाफार. निलेश लंकेंचं काम तुम्हाला माहिती आहे? नाही एवढं नाही सांगता, नाही सांगता, नाही सांगता. अजून काही नागरिकांशी बोलू, यांना निलेश लंकेंचं काम माहीत नाही, सुजय विखेंची चर्चा असं ते बोलतात. अजून काही नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू आपण. कुठले तुम्ही? शोगावचे. काय व्यवसाय? काय व्यवसाय? एरीचे दगड पडतो. एरीचे दगड पडतो म्हणजे मजूर आहात तुम्ही? मजूर, मजूर. सरकार, सरकारचं काय धोरण माहित आहे का तुम्हाला? काय सरकारचं काय भेटतंय का? सरकारी भेटत दर महिन्याला पैसे किती? 3000 रुपये महिन्याला. महिन्याला 1500 रुपये महिन्याला. 1500 रुपये कशा? कोणत्या योजनेतून? शेतकरी योजनामधून, शेतकरी सन्मान योजनामधून. खुश आहे का सरकारवर? सरकार खुश आहे. आपण खासदार कोण आहे तुम्ही? मोदी. खासदार कोण आहे? युके. आमदार कोण आहे? कोण आहे तो राजा? विखेंचं काम कसं आहे? विखेंचं काम चांगलं आहे ना, काय अडचण नाही ना. त्यांच्या विरोधात निलेश लंके? विरोधात अजून काय पाहिलं नाही आपण. कोण आहे तुझ्या निलेश लंके? माहिती आहे का निलेश लंकेला? हा ऐकून. पार्नरचे आमदार निलेश लंके. विखे आणि लंके अशी लढत होणार आहे, कोणाला पसंती देते लोक? आता कोणाला पसंत अजून काय सांगतात? अजून वय बरोबर अजून निवडणूक पुढे लांब राहिली. अजून सरकार खुश आहात का तुम्ही? सरकार खुश आहात का? नाही नाही. का बरं? काय बेरोजगारी, शेतकऱ्यांना काही नाही, पीक पाण्याला भाव नाही, पाणीची सुविधा नाही आहे. मुळात आमच्या इथं शावगाव तालुक्यामध्ये पाणीची सुविधा नाही. धरण, धरणग्रस्तामध्ये शावगावच्या लोकांच्या जमिनी जाऊन त्यांना पाणी नाही. पर नांदेडपर्यंत पाणी नेलेलं आहे इथून, पण जवळ 25 किलोमीटर. कोणत्या धरणाचं पाणी? जायकवाडी. जायकवाडी. नाथसागरचं. नाथसागरचं पाणी भेटत नाही? नाही भेटत. सरकारने काही प्रयत्न केले नाही? काय कुणीच नाही काही केलं, कुणी काही नाही. खासदार सुजय विखे त्यांचं काम कसं आहे? काही नाही. काम 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 नाही. निलेश साहेब लंके एवढे स्पष्ट. लंकेश, लंकेश, निलेश लंकेश, लंकेश, लंकेश. लंके म्हणतायत तुमचं विखे ना पसंती कसं काय? विखे, विखे इलेक्शन झाल्यापासून विकेच इकडे कधी आलाच नाही. आगमन झालेलं का? अहो तेव्हापासून खाली कधी आलाच नाही तो. सरकारवर खुश नाही. का बरं? काय काहीच नाही ना, काहीच नाही. आमच्या भागाला पाणी नाही प्यायला. काय सांगायचं तुम्हाला? चौकापासून खाली निघलं काहीच नाही. तुम्ही लाट जगापर्यंत खाली पाणी नाही प्यायला. का नाही पाणी? काय पाणी नाही बाप, योजनाच नाही काही. तर काय करतात? तुम्हाला चारे वगैरे दिले नाहीत का? काय काय दिलं? कसे चारे? इकडे इकडे खाली नांदेडकड. आता खासदार कोण आहे तुमचे? खासदार आता सध्या येत होते ना विखे. विखे यांची परत निवडणूक आली. हा माझी लंके येणार 100%. लखीम कसं काय लंके? हा येईन, येईन. माझा अंदाज आहे भाई, येईन 100%. सरकार खुश आहे. काय व्यवसाय? कांदा. कांदा, कांदा पिकवता तुम्ही? हा कांदा पिकवता? कांदा पिकवतो. आता सुजय विखेंना फटका बसेल का त्याचा शेतकऱ्या? 100%, 100% ते बी 1%. नाही निलेश लंकेचं काम माहित आहे का तुम्हाला? हा हा ऐकून येत पण ऐकून येत. निलेश लंकेंना एवढी पसंती काय? काय गोरगरिबाचे काम करतो पण ते आता ते वरच्याच लोकात येत. आमच्याकडे खाली दक्षिणकर काय आलेलं नाही, पण ते काय कोणाला म्हणतो कामाचा माणूस. शेतकरी निलेश लंकेंना पसंती देतील का विखेंना? निलेश लंकेला. विखे की लंके? लंके. का बरं? कारण कोरोना काळात त्यांनी भरपूर असं काम केलेलं आहे, त्यामुळं सर्वसामान्यांना मदत झालेली आहे त्यांनी. कोरोना काळात असं एकच कोणताच आमदार नव्हतं, सगळे घरी बसले होते. ते कोरोना सेंटरमध्ये स्वतः राहिले, याचा भरपूर मोठा प्रसार झालेला आहे आणि त्यामुळे ते फेमस आहेत. मतदारक्षेत्रात त्यांचे बरेच फॅन आहेत. पण विखेंचा दवाखाना आहे, त्या दवाखान्याचा फायदा होत असेल ना लोकांना? नाही, फायदा थोडाफार होतच असेल, पण लोकांना यावेळेस परिवर्तन पाहिजे. परिवर्तन पाहिजे. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू.
व्यवसाय काय? निवारडी मध्ये कामाला आहे. निवारडी निवारडी मध्ये कामाला आहे. सरकार खुश आहे? हो सरकार चांगलं आहे ना. चांगलंय. खासदार सुजय विखे चांगले आहेत ना. निलेश लंके माहित आहे तुम्हाला? हा माहित ना. विखे लंके अशी लढत होणार आहे. हा होणार आहे ना. कोणाला पसंती राहील? विकेच रांगले. विखे ना हे म्हणतात. विखे विखे का लंके? विखे विखे. का बरं विखे? काम चांगले आहेत त्यांचे. पण लोक म्हणतात ते आलेच नाहीत मतदारसंघात. काय म्हणा, आम्ही तर म्हणतो बघ काम चांगले. सरकार खुश आहात का तुम्ही? हो. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. काही लोक म्हणतात लंके, पण तर यांनी विखेंना पसंती दिलेली आहे. अजून लोकांशी बोलण्याचा. काय व्यवसाय? व्यवसाय काय? काय व्यवसाय? घरीच. खासदार कोणी माहित आहे का? नाही माहित. गाव कोणतं? बाबळगाव. सुजय विखे की निलेश लंके? निलेश लंके. का बर? निलेश लंके घेणार. कोण लंके? विखे. एक हजार आणि एक टक्का. का बर? कारण हे दास आहे का, भारतीय जनता पार्टी ना गल्ली पासून तर दिल्ली पर्यंत चांगलं काम करते. शेतकरी नाराज आहेत ना? अजिबात नाराज नाही. कोणताही शेतकरी नाराज नाही. लोक बरेच शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. निर्यात बंदी कांद्याची. कांद्याची निर्यात बंदी जरी असली तर कांद्याला 15 ते 17 रुपयाचं मार्केट आहे आजही. आणि कांदा परवडतो का 17 रुपये विकायला? 15 रुपयाने विकला तरी परवडते. मी स्वतः काही शेतकरी म्हणतात परवडत नाही. जे शेतकरी म्हणतात ना परवडत नाही, ते कष्ट करीत नाही म्हणून त्यांना परवडत. हे म्हणतात परवडते. शेती परवडते का? परवडत नाही. यांना परवडते, आम्हाला नाही परवडत. नाही परवडत. बिगर पाण्याची शेती परवडत नाही, पाण्यावरील शेती परवडते. सरकारची धोरण चांगली आहेत का? व्यवसाय काय तुमचा? काय शेतात? बाजरी ज्वारी. सरकार जे आहे त्याच्या योजना पोहोचल्यात का तुमच्यापर्यंत? खासदार कोण आहे? आपल्याला काय सांग. खासदार कोण आहे? खासदार नाही माहित. हे असे जे शेतकरी हे मोदी सरकारची बाजू घेतात. शेतकऱ्याला शेती परवडती, स्वतः कष्ट करणाऱ्या शेती परवडते. तर मग का बरं शेतकरी बाजू घेत असते मोदी सरकार? पहिली गोष्ट सांगतो. यांचं हे काम बाजू घेत असेल. घेतात ते आता त्यांना परवडतो म्हणून घेतात ते. तुमच्या शेतात काय? माझ्या शेतामध्ये 1 एकर कांदा होता. 1 एकर कांद्यामध्ये 16 ते 17 टन कांदा निघणार. अजून काय? बाजरी आहे, ज्वारी आहे, गहू आहे, हरभरा आहे, ऊस आहे. आणि दुसरी गोष्ट आहे ना, UPA जर सरकार असलं हे गांधी घराण्याचं, केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये असू द्या शरद पवारचं, याच्यामध्ये दिवाळीच्या वेळेस ना 5000 रुपये पर मोटरी गणेश पैसे भरावे लागतात. भारतीय जनता पार्टीत जर सरकार असलं तरी 5000 रुपये वाचतात. कसले? लाईट बिल. लाईट बिल भरावं लागत नाही. आणि काँग्रेसचं राष्ट्रवादीचं जर सरकार असेल तर दिवाळीच्या वेळेस एकदम पाण्याला माल आले ना, त्याच वेळेस सरकार लाईट कट करतं. डिपे उतरायचं काम, लाईट म्हणजे कट करण्याचं काम हे सरकार करतं. कधी होतं सरकार काँग्रेस? 2014 अगोदर त्यांचंच होतं ना. 14 ते 19 आणि 19 ते 24 हे फक्त भारतीय जनता पार्टी सरकार आहे. UPA सरकार 2014 अगोदर होतच ना. 14 अगोदर शेतकऱ्यांना भरपूर त्रास भोगावा लागलाय. आणि आता मध्यंतरीच्या कालावधीमध्ये खताची गुण किती होते 14 ला? खताची गुण त्यावेळी मी शेती करतच नव्हतो. तुम्हाला धोरण कशी काय माहिती? UPA धोरण कशी काय माहिती? UPA धोरण आम्हाला हे डळ दिसतं. एवढं सांगितलं का लाईट बिल कट करतात हे करतात, 14 ला म्हणतात मला माहित नव्हतं मी शेती करत नव्हतो. तुम्ही असा भास का निर्माण करता? भास निर्माण होतोय. तुम्ही का असं निर्माण करता? अहो बाकीची गोष्ट सोडू द्या. सगळे शेतकरी नाराज असताना तुम्ही असा भास का निर्माण करता? नाही मी नाही नाराज, मी वैयक्तिक शेतकरी. तुम्ही जे UPA सरकार बाबत तुम्ही सांगितलं त्या काळात तुम्ही शेती करत नव्हता असं सांगताय आणि तुम्ही असा भास का निर्माण करताय? भास म्हणजे मला जे वाटतं ते मी करतोय. हे बघा, ही जी परिस्थिती आहे, हे श्रीमंत एका बाजूला म्हणतात 14 आधी ते शेती करत नव्हते आणि काँग्रेस सरकार बाबत त्यांनी धोरणं मांडली. तुम्ही जे सांगताय जी नाराजी आहे ती नाराजी शेतकरी मतदानातून व्यक्त करतील का? नाही. म्हणजे भाजपच्या विरोधात मतदान करतील का शेतकरी? करतील ना. करतील ना. विखे का लंके? लंके. आपण शेवगाव मध्ये होतो, या शेतकऱ्यांच्या आपण व्यथा पाहिल्या. काही शेतकरी भास निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र जे प्रत्यक्षात शेती करतायत त्या शेतकऱ्यांची आपण मतं जाणून घेतली. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे सह संदीप खळे, शेवगाव. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.